मीडिया मोबाईल गेम यांच्या अतिवापरामुळे नवीन पिढी लवकरच निराश होते. बहुतांश घरात दिसणारे चित्र चिंताजनक आहे अशी खंत संजय उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडिया मोबाईल गेम यांच्या अतिवापरामुळे नवी पिढी लवकर निराश होत आहे. तिला यातून बाहेर काढण्यासाठी आजच्या पालकांकडेही पुरेसा वेळ नाही. बहुतांश घरात दिसणारे हे चित्र चिंताजनक आहे अशी खंत संजय उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे. नव्या पिढीबरोबर कसे वागायचे याचे प्रशिक्षण पालक शिक्षकांना द्यायला हवे असंही ते म्हणाले. दिवंगत साहित्यिक ना ह आपटे यांच्या स्मरणार्थ तरू फाउंडेशन स्थापन करण्यात आले असून याचे उद्घाटन माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्ये बोलत होते. माजी आमदार प्रकाश देवळे, संस्थेचे संस्थापक मोहन टापरे यावेळी उपस्थित होते. उपाध्ये म्हणाले, काळाबरोबर भाषा बदलली, भाषेबरोबर विचार बदलले, पण जुनी पिढी बदलायला तयार नाही. यामुळे अनेक घरात विचारांवरून लढा सुरू आहे. तो थांबवण्यासाठी नव्या पिढीला समजून घेणं गरजेचं आहे. परिचारक म्हणाले, कुटुंब व्यवस्था जपली पाहिजे. घरात आई वडील नको असे आजच्या पिढीला वाटत आहे आणि हे चुकीचे आहे. पण जरा आपण तारुण्याचा उमरगा उलटला की लगेच आपल्या समोर असं विश्व जे आहे ना ते हा तरुण वाचलेला असत आणि आपण आपले डोळे विस्फारून बघत असतो. हे बघू का ते बघू का ते बघू आणि मी याच्यामध्ये स्वतःला आपण हरवून जातो. ना ह आपट्यांसारखा एवढा मोठा कलाकार, एवढा लेखक त्याची कुठे लोकांना माहिती होऊ नये किंवा लोकांनी उदो उदो करू नये, खेदाची गोष्ट.